स्वाती ही कोणाची साडी आहे? तुझी तर नाही दिसत. ती ना वहिनींची साडी आणली, लग्नाला जायचं आहे ना. अगं अशा लोकांच्या वस्तू वापरू नको, जर खराब झाली तर तुलाच भरून द्यायला लागेल ना. तुम्ही तर घेत नाही आणि चार लोकांच्या चांगलं दिसायला नको. स्वाती संध्याकाळी आपल्याला पार्टीला जायचंय, ऑफिस मध्ये पार्टी आहे, तर जरा लवकर निघून तयार राहा. पार्टीला? पार्टीला म्हणजे हायपाय लोक असतील. एक काम करते, वहिनीने जो नवीन नेकलेस केलाय ना तोच मागते. झाले तयार? हे जे काही घातलेस ना ते व्यवस्थित हो, पण चल आता पार्टी तर छानच झाली. हे बघ लोकांचं काही नेकलेस वगैरे आणलंस ना ते परत देऊन टाको. हो हो, कुठे टाकते नेकलेस? कुठे पडला की काय? अरे देवा, झालं ना नुकसान, आता आपल्यालाच भरून द्यायला लागेल. म्हणून तुला मी सांगत होतो अंतरून पाहून पाय पसरायचे. अगं बाई, याच्या पुढे तरी असं काय करू नको. माझीच चुकी झाली, नको ती हाव करायला गेले आणि आज खड्ड्यात पडले. हे बघा, मी आत्ताच घर साफ केले, स्थिर अभ्यास करा आणि गोंगाट करू नका. काय चाललंय तुमचं? कशाला गोंगाट करताय? स्थिर अभ्यास करा ना, नुसता गोंगाट करताय, मला किती काम आहे. मम्मी मला भूक लागली, काहीतरी खायला दे मला, मला लवकर दे खाऊ. हे बघा, शांतपणे खा नाहीतर मी तुम्हाला दोघांना शिक्षा देईन. अरे देवा काय हे? सॉरी आई, सॉरी आई. काय साड्यांचा सेल? तो पण स्वस्त. अरे बापरे, पण माझ्याकडे पैसेच नाहीयेत. एक काम करते, त्यांच्या पर्स मधून घेते. मम्मी तू पप्पांच्या पर्स मधून पैसे घेतेस? त्यांना विचारलंस का? अग घरातले माणसाचे घेतलेत ना, मग कशाला विचारायला पाहिजे. सर मला ना खूप ताप आलाय हो, खूप आजार आहे मी, नाही आज नाही ऑफिसला येऊ शकत. पप्पा तुम्ही खोटं बोललात. अग कधीतरी खोटं बोलावं लागतं ग. यातले 500 रुपये कुठे गेले? अग मम्मी मी घेतले, घरातलेच पैसे आहेत ना, मग त्याच्यामध्ये सांगायचं कशाला. हा टीचर, मला ना खूप ताप आलाय म्हणून मी आज एक्झामसाठी येऊ नाही शकत. अग पार्थवी खोटं का बोलतेस तू? अहो पप्पा तुम्हीच तर बोललेत, कधीतरी खोटं बोललेलं चालतं. हे माझी चुकी आहे. खरं आहे, यापुढे आपण जबाबदारीनेच वागलं पाहिजे, कारण मुलं ही आपलंच अनुकरण करत असतात. मम्मी मम्मी आम्हाला खूप बोर झालं आणि आमची सगळी खेळणी जुनी झालीत, आम्हाला नवीन खेळणी आण ना. आजची पाच तुम्हाला खेळणी मिळणार नाही, घरात एवढी खेळणी पडली असताना ती खेळायला सोडून नवीन खेळणी मागताय माझ्याकडे. ए बघा, मला पाणी भरायला जायचंय, घरात पडायचं एकही थेंब नाही, मी चालले विहिरीवर. अरे वा, किती छान डॉल आहे, नाहीतरी मुलांना हवीच होती. पार्थू ही बघ, तुला डॉल पाहिजे होती ना, ही बघ तुला मी डॉल आणली. वाव किती सुंदर आणि क्यूट डॉल आहे ही, मला जशी पाहिजे होती ना तशीच आहे एकदम.